महाराष्ट्रात महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याची धामधूम सुरू असतानाच शिंदेंच्या भूमिकेनं पुन्हा एकदा भाजपची कोंडी केल्याचं बघायला मिळालं. संध्याकाळी 5:30 वाजता देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीच्या बातम्यांपेक्षा शिंदेंच्या नाराजीचीच माध्यमात चर्चा रंगली. तब्बल 3 तासांहून जास्त वेळ दुपारी शिंदे शपथ घेणार की नाही या एकाच प्रश्नाभोवती घडामोडी घडताना दिसल्या. राज्यपालांच्या भेटीनंतरही स्पष्टता नाहीच. बुधवारी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केल्यापासून एकनाथ शिंदेंची नाराजी स्पष्ट होती. एकीकडे फडणवीस शिंदेंना सरकारमध्ये उपमुख्यमंत्री व्हा म्हणून विनंती करताना दिसले, पण शिंदेंची मात्र नकार घंटा होती. कल मैं स्वयं माननीय हमारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी के पास गया था और एकनाथ राव जी को मैंने ये निवेदन किया था कि हम सभी की इच्छा है कि इस सरकार में वे स्वयं हमारे साथ रहे. बाबा ते सांगितलं ना संध्याकाळी, आम्ही सांगतो तुम्हाला संध्याकाळी सांगतो मला ते एकदमच पाहिजे. थोडी कळ काढ ना, थोडी कळ. वार गुरुवार, वेळ 10:30 वाजता. अखेर बुधवारी रात्री देवेंद्र फडणवीसांनी थेट वर्षा निवासस्थान गाठत शिंदेंशी चर्चा केली, ज्यामुळे गुरुवारी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांसोबत शिंदेही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे संकेत मिळाले, ज्यामुळे गुरुवार सकाळपासून एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाबाबत सकारात्मक अशा बातम्या सुरू झाल्या. तर आज फक्त देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचाच शपथविधी जो आहे तो पार पडणार आहे. उर्वरित आमदारांचा शपथविधी हा 7 तारखेला राजभवनामध्ये पार पडेल. सात तारखेला राजभवनात 31 आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली जाईल. वार गुरुवार, वेळ 1:00 वाजता. दुपारी 12 वाजेपर्यंत शिंदे शपथ घेणार अशा बातम्या सुरू असतानाच 1 वाजता अचानक उदय सामंत माध्यमांसमोर आले आणि त्यांनी शिंदेंच्या शपथविधीबाबत सस्पेन्स वाढवला. इतकंच नव्हे तर शिंदेंशिवाय शिवसेनेचा इतर कोणताच नेता उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार नाही असं सांगत त्यांनी शिंदेंची नाराजी उघड केली. आम्ही सगळ्यांनी ही देखील भूमिका घेतली आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी जर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं नाही तर आम्ही देखील, आम्हाला जर एखादी जबाबदारी कोणावरही, म्हणजे माझ्यावर असं नाही, कोणावरही जरी टाकण्याचा प्रयत्न शिंदे साहेबांनी जर केला तर ती आम्ही देखील स्वीकारणार नाही, अशा पद्धतीची आमची भूमिका ही स्पष्ट पद्धतीनं काल आम्ही शिंदे साहेबांना सांगितलेली आहे. वार गुरुवार, वेळ 2:02 वाजता. एकीकडे शपथविधीसाठी पाहुणे मुंबईच्या दिशेनं येत असतानाच शिंदेंच्या शपथविधीबाबत पुन्हा संभ्रम निर्माण झाला. अमित शहा मुंबईत पोहोचायला अवघे 2 तास शिल्लक असल्यानं हायव्होल्टेज ड्रामा सुरू होता. शिंदेंचा नकार आणि शिवसेनेच्या आमदारांकडून त्यांच्याच नेत्याची मनधरणी असे प्रयत्न सुरू होते. शिवसेना नेते वर्षा बंगल्यावरती रवाना झालेत एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी. सर्व शिवसेना आमदार हे आता वर्षा बंगल्यावरती पोहोचलेत. हम सब लोगों ने जो उनके पास रिक्वेस्ट की है वो हमारी बात शायद ही टालेंगे नहीं और 5:30 बजे वो उपमुख्यमंत्री पद की शपथ लेंगे. अगर वो नहीं बनते तो क्या आप लोग शपथ लेंगे? अगर वो नहीं बनते तो आप वो उनके बारे में हमने सोच भी नहीं सकते. हमारा नेता इतना हमारी बात मानता है, ये विश्वास हमें है. वार गुरुवार, वेळ 2:25 वाजता. शपथविधीला अवघा 2.5 तास शिल्लक आहे, पण अजूनही शिंदे शपथ घेणार की नाही याबाबत अनिश्चितता कायम होती. शिंदेंच्या या भूमिकेमुळे भाजपची मात्र चांगलीच कोंडी झाली, त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी ही कोंडी फोडण्यासाठी महाजनांना शिंदेंच्या भेटीला पाठवलं. हे दृश्य आपण थेट बघतोय. काळजीबाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं निवासस्थान वर्षा बंगला इथली आहेत आणि गिरीश महाजन यांच्या गाड्यांचा ताफा आता वर्षा बंगल्यावरती पोहोचलेला आहे. गिरीश महाजन हे आता काळजीबाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करतील, कारण सध्या चर्चा ही नगरविकास खात्यावरनं सुरू आहे आणि आता एक प्रकारे शिंदेंची मनधरणी करण्यासाठी भाजपचे संकट मोचक. एकीकडे महाजन शिंदेंशी चर्चा करत असताना शिवसेनेचे नेतेही काही वेळात देवेंद्र फडणवीसांच्या भेटीकरता सागरवर पोहोचले.
कामत आणि इतर शिवसेनेचे नेते हे सागर बंगल्यावरती पोहोचलेले आहेत. दुसरीकडे गिरीश महाजन जे शिंदेंची भेट घेण्यासाठी गेलेले आहेत, या नेमक्या चर्चांमध्ये काय होतं, या वाटाघाटींमध्ये काय होतं, एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्री पदाची ठरल्याप्रमाणे शपथ घेणार का, नेमकं काय घडतंय, संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत अक्षरशः उत्सुकता ताणलेली असणार आहे. आणि त्यामुळेच हा सगळा हाय व्होल्टेज ड्रामा आपण ज्याला म्हणतोय त्याला खरंच कारण परिस्थितीच तशी निर्माण झाली आहे. वार गुरुवार वेळ 3:00 अखेर 3:00 शिंदेंच्या नाराजी नाट्यावर पडदा पडला. शपथविधीवरून शिंदेंनी सुरू केलेला हाय व्होल्टेज ड्रामा संपला. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचं स्पष्ट झालं आणि तब्बल 3 तासांचा सस्पेन्स संपला. शपथ टाळण्याची हिंमत जी असते ती त्यांच्यात आहे का हे तपासावं लागेल. ते 100% शपथ घेतील. दिल्लीशी पंगा घेण्याची हिंमत या क्षणी त्यांच्यात नाही, कारण 2.5-3 वर्षापूर्वी ती हिंमत नव्हती, म्हणून या सगळ्यांनी पक्ष सोडला. शिंदेंनी पद स्वीकारलं, नाराजी कायम. विधानसभा निवडणुकीत महायुतीतील मतदारांनी भरभरून मतांचं दान दिलं. तब्बल 230 जागा जिंकत महायुतीनं बंपर विजय मिळवला. पण निकालाच्या दुसऱ्याच दिवसापासून शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा हट्ट धरत भाजपला कोंडीत पकडलं. त्यानंतर दिल्लीत अमित शहांसोबत बैठकही झाली, पण शिंदेंनी भाजपला मोकळीक दिलीच नाही. त्यानंतर शिंदेंच्या राजकीय आजारपणानंही भाजपचा ताप वाढवला. शिंदेंनी निकालापासून सुरू केलेलं नाराजी नाट्य शपथविधीच्या अखेरच्या क्षणापर्यंत सुरूच होतं. त्यामुळे आता शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं असलं तरी त्यांची पुढची भूमिका काय राहते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.